ऑटो पार्ट्स दुकान उघडले, पालिका प्रशासनाने केला 5,000 दंड। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी असताना येथील जामनेर रोड वरील पांडुरंग टॉकीज समोर जगदीश ऑटो पार्ट या दुकानदाराकडून पालिका प्रशासनाने 5,000 रुपये दंड वसूल करून कारवाई केली। संबंधित ऑटो पार्टचे हे दुकान उघडे असून साहित्याची विक्री करीत असल्याची माहिती पालिका व पोलीस प्रशासनाच्या पथकाला मिळाली। यामुळे ह्या दुकानदाराने जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत नियमाचा भंग केला, म्हणून 5,000 रुपये दंड वसूल करण्याची कारवाई 19 रोजी पथकाने केली। या पथकात वरिष्ठ लेखी अधिकारी संजय बानाईते, किशोर जंगले, विशाल पाटील यांचा समावेश होता। दरम्यान दुकानदाराने तासभर पथकांशी हुज्जत घातली, त्यानंतर पथकाने दंड वसूल केला।